नमस्कार मित्रांनो, मी ओमकरजने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आलेलो आहे सायन्स स्टेशनला आणि आता आपण निघालो त्या किल्ल्याकडे. खरं तर या स्टेशनपासून ईस्टला आहे आणि हार्डली खरं तर 10-15 मिनिटांवरच आहे. तर आता आपल्याला बघूया आता किती वेळ लागतो तो जायला. मराठी शिव म्हणजेच सीमा शब्दाचा अपभ्रंश होऊन किल्ल्याचे सायन हे नाव झाले. ब्रिटिश अधिशासित मुंबई बेट आणि पोर्तुगीज अधिशासित साशिष्ट म्हणजेच ठाणे बेटाच्या उत्तर सीमेवर सायन किल्ला 1669 ते 1677 दरम्यान बांधला गेला. तर मग मित्रांनो, मी आता इथे आलेलो आहे. शिडीवरणावर चढून पूर्ण हिरवंगार झालेलं आहे. जाम भारी वाटतं आहे. एक नंबर नंबर सीन आहे. खरं तर इथे आधी स्टार्टिंगला आपल्याला गार्डन लागतं. गार्डन खूपच छान आहे आणि त्याच्या पुढे मेन करून किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. गार्डन संपताच डाव्या बाजूने शिड्याने आपल्याला सूचना फलक दिसते. किल्ल्यावर जायला हवाढव्य अशा पायऱ्या लागतात. मुंबई बेट पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असताना शेजारील प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी एक लहान टेकडीवर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. पुढे ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर गेराई ऑगियर यांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली. किल्ल्याचे सामीकरण महत्त्व लक्षात घेताच ब्रिटिश सैन्याचा लष्करी तळ म्हणून किल्ल्यावर एक सैनाधिकारी आणि 32 कायमस्वरूपी तैनात असे. तर मित्रांनो, मी शेड्या सोडून आत्ताच वर आलोय. जेव्हा असा एक भाग आहे, इथे शेड्या आहेत. किल्ल्याच्या पायथ्यांवर सैनिकांच्या निवासाठी बांधलेले काही खोल्या असून वायव्य कोपऱ्यात प्रसादनगृहाची इमारत आहे. किल्ल्यावर तसा सर्वच भाग किल्ल्याचा ढासळण्यात दिसतो. पूर्वी या इमारतीवर मंगोलरी कौले आणि लाकडाचे छत्र होते. किल्ल्यावरून ठाणे खाडीतील मिठागरे आणि सभोवलीतालच्या असंख्य गगनचुंबी इमारतींचे विहंगम दृश्य दिसते. 1925 ग्रेड हेरिटेज संरचना म्हणून अधिसूचित केली गेली. तेव्हा तो बांधला गेला. तेव्हा किल्ल्याने ब्रिटिशांच्या ताब्यातील परळ बेट आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातील सासल बेट यातील सीमा चिन्हांकित. किल्ल्यावर खूप अशा खोल्या दिसण्यात येत आहेत. एकेकाळी या किल्ल्यावरनं पूर्ण संपूर्ण प्रदेश दिसण्यात येतो आणि आता वाढत्या इमारतीमुळे आपल्याला काहीच दिसत नाही. तर मग मित्रांनो, इथे खरं तर पावसाळ्यात एंट्री देत नाही आहे. कारण हे बघा, इथे जर चिर तुम्ही जर बघत असाल तर हा लाकडी भागच सपोर्टला आहे. त्याच्यामुळे हे लोक जास्तीत जास्त एंट्री नाही देत आहेत. पावसाळ्यामुळे बंद असतो थोडाफार. हो, बरोबर पडलं तर काय करणार. इथे खूप अशा आपल्याला खोल्या दिसण्यात येतात आणि इथे आपल्याला तोफ दिसते. आपण तिकडे बघूया. खूपच मोठी आहे आणि मी फर्स्ट टाइम बघितले मुंबईमध्ये. इथे आपण तोफ बघितली आणि खूपच असे हे तोफ ठेवण्यासाठी जागा. आणि इथे जेव्हा
मारा होत असेल तर पाठ येऊ नये म्हणून हे अडकवायला जागा. आणि अशीच आणि अशा खूप अशा खोल्या आहेत दारुगोळा साठवण्यासाठी. परत पण आता इथे आपल्याला छप्पर दिसत नाहीत जेणेकरून त्यांच्या ह्या बघा या जांग्यात ह्या खरं तर समोरच आहेत. त्याच्यामुळे समोरच बघाल तर रस्ता दिसेल. आता आपण वरती फिरून आलो आता आपण जरा खालचे फिरून बघूया. असा काही भाग आहे जे आपले कबुतरांनीच अड्डा बनवून ठेवलाय. हा खर तर असा हा माळा असू शकतो. लाकडी लावले असते तर असं की तिकडे आहे. तर मित्रांनो हे खरं तर इथे बघायला गेलं तर असं वाटतं ह्या पायऱ्यासुद्धा आणि ही जागासुद्धा असं वाटतं की हे पुरातत्व खात्यानेच बनवलं असू शकतं. कारण ह्याच्या खरं तर ह्या गडाच्या बाजूलाच पुरातत्व खात्याचं ऑफिस आहे. खरं तर आपण तोच त्यांनीच इथे लक्ष दिलं असेल आणि जेवढा भाग आहे तेवढा या लोकांनी चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो फायनली आपला पूर्ण हा गड फिरून झालेला आहे. फार असा मोठा नाही छोटाच आहे कारण आणि स्टार्टिंगला आपल्याला हा गार्डन लागला आणि नंतर वर किल्ला कारण ह्या गार्डनमधूनच आपल्याला रस्ता. तर मित्रांनो आपला फायनली गड फिरून झालेला आहे. खूप छानच आहे खोल्या खोल्या आहेत कारण हा इंग्रजांचा आहे. बराचसा भाग बघण्यासारखा आहे आणि बरेचसे काही छोट्या मोठ्या सीन झालेत आपल्याला. आपल्याला शूट एवढं जास्त करायला नाही भेटलं कारण ते आपल्याला भेटले टायमिंग सांगितलं आपल्याला आणि त्याच्यामुळेच आपल्याला थोडंफार फटफट करावं लागलं. छोटाच असेल कारण हा आपला हा गडच छोटा आहे त्याच्यामुळे. आणि मी इथे शांतता करतो आपली आणि तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.